welcome students in the class of organic chemistry so guys today we are going to start our next topic that is projection formula so before start projection formula i just want to recall our last lecture so in last lecture we start with stereoisomerism so what is stereoisomerism we discussed in last lecture then different types of stereoisomerism that is optical isomerism and geometrical isomerism with these two types, also we discuss with uh, examples. What is the optical isomerism and what is geometrical isomerism? Then types of optical isomerism that is de dextrorotatory and levorotatory, and then types of geometrical isomerism that is cis isomers and trans isomers. These things also we discuss in last lecture. Then after we start the or we discuss about the stereochemistry, what is stereochemistry, then about stereoisomers, different types of stereoisomers that is conformational isomers and the configurational isomers. These two isomers also be we very well discussed in last lecture. So without any we just start. अवर नेक्स्ट टॉपिक दॅट इज प्रोजेक्शन फॉर्म्युला सो वॉट इज अँड प्रोजेक्शन फॉर्म्युला द डेफिनेशन ऑफ प्रोजेक्शन फॉर्म्युला इज वेन द थ्री डायमेन्शनल मॉलिक्युल इज रिप्रेझेंटेड ऑन टू डायमेन्शनल सर्पेस लाईक पेपर चॉकबोर्ड आर कॉर्ड ॲज प्रोजेक्शन फॉर्म्युला तर प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय सिंपली जे आपण बघितलं की अबाउट थेरिओकेमिस्ट्री थेरिओकेमिस्ट्री म्हणजे काय तर डिटेल स्टडी स्टडी ऑफ कंपाऊंड विथ थ्री डायमेन्शनल मॉलिक्युल्स म्हणजे जे थ्री डायमेन्शनल मॉलिक्युल्स असतात त्यांचं स्टडी करणं म्हणजे केमिस्ट्री म्हणजे तर मग व्हॉट इज अन प्रोजेक्शन फॉर्म्युला प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय तर जे थ्री डायमेन्शनल मॉलिक्युल्स आहेत ते रिप्रेझेंट करणं कशावर तर जे टू डायमेन्शनल सर्पेसेस आहेत लाईक टू डायमेन्शनल सर्पेसेस कुठले कुठले तर पेपर चॉकबोर्ड म्हणजे जर वर्गात शिकवत असताना ऑन द पेपर म्हणजे ज्या पद्धतीने आता आपण या पेपरवर घेतलेलं आहे त्याच्या त्या टू डायमेन्शनल सरफेसवर कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं किंवा चॉकबोर्ड म्हणजे फळ्यावर कशा पद्धतीने ते एक्सप्लेन करायचं किंवा रिप्रेझेंट करायचं त्या तर ते थ्री डायमेन्शनल मॉलिक्युल्सला रिप्रेझेंट करण्यासाठी जे टू डायमेन्शनल सर्फेसेस वापरले जातात पेपरसारखे चॉकबोर्डसारखे त्या त्याला आपण प्रोजेक्शन फॉर्म्युला असं म्हणतो तर मग प्रोजेक्शन फॉर्म्युला बिच इंडिकेट्स द स्पेशल अरेंजमेंट ऑफ बॉन्ड्स इज कॉल्ड स्टेरिओकेमिकल फॉर्म्युला और स्टेरिओ फॉर्म्युला तर प्रोजेक्शन फॉर्म्युला काय इंडिकेट करतो द स्पेशल अरेंजमेंट ऑफ बॉन्ड्स की बॉन्ड्सची एक स्पेशल अरेंजमेंट जी आहे ती इंडिकेट करत असतो आणि ती जी स्पेशल अरेंजमेंट आहे बॉन्ड्सची ती इंडिकेट करण्यालाच आपण स्टेरिओकेमिकल फॉर्म्युला किंवा स्टेरिओ फॉर्म्युला असं म्हणू शकतो सो दे कॉमनली यूज रिप्रेझेंटेटेड ॲज वेज प्रोजेक्शन फॉर्म्युला देन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला सहॉर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला अँड न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला तर वेगवेगळे चार प्रकारचे प्रोजेक्शन फॉर्म्युलेज आहेत जे थ्री डायमेन्शनल मॉलिक्युल्स जे आहेत ते रिप्रेझेंटेशन करण्याच्या चार वेगवेगळे फॉर्म्युले आहेत प्रोजेक्शन फॉर्म्युले तर ते कुठले कुठले फर्स्ट इज वेज प्रोजेक्शन वेज प्रोजेक्शन नंतर सेकंड आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला देन थर्ड वन इज सहॉर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला अँड फोर्थ वन इज न्योमन प्रोजेक्शन फॉर्म्युला अतिशय सोपे आणि अतिशय इम्पॉर्टंट आणि अतिशय इंटरेस्टिंग असे प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे चारही तर आपण एकी एक करून स्टार्ट करूया तर सगळ्यात आधी फर्स्ट वन इज वेज प्रोजेक्शन सो वन ऑफ द सिम्पल वे टू रिप्रेझेंट द टेट्राहाड्रल मॉलिक्युल्स विच कंटेन कायरल ऑल नॉन कायरल कार्बन ॲटम्स म्हणजे हा जो वेज प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे ना हा अतिशय सिम्पल वे आहे तू रिप्रेजेंट रिप्रेझेंट करण्यासाठी की टेट्राहायड्रल मॉलिक्युल्स जे की कायरल किंवा नॉन कायरल कार्बन ॲटम कंटेन करत असतात म्हणजेच आता वाटेल बा कायरल कार्बन आणि नॉन कायरल कार्बन कायरल कार्बन म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्या काय कार्बनला चार डिफरंट ग्रुप किंवा चार डिफरंट ॲटम्स अटॅच असतात त्याला आपण कायरल कार्बन म्हणतो आणि अ कायरल म्हणजे की ज्या कार्बनला किंवा नॉन कायरल म्हणजे काय की ज्या कार्बनला चारही वेगवेगळे डिफरंट ग्रुप जे अटॅच अट म्हणजे अटॅच नसणार आहे म्हणजे ज्या ज्या पद्धतीने आपण लॅक्टिक ॲसिडीचं स्ट्रक्चर बघितलं की तो जो कार्बन हो होता तो असिमेट्रिक कार्बन होता म्हणजेच काय तर कायरल कार्बन होता तर मग तर हा वेस्ट प्रोजेशन फॉर्म्युला काय तर सिंपल वे आहे रिप्रेझेंट करण्यासाठी की जे टेट्राहायड्रल मॉलिक्युल्स आहेत ज्याच्यात कायरल किंवा नॉन कायरल कार्बन आयटम्स आहेत तर त्याचं एक एक्झाम्पल घेऊन अतिशय क्लिअर होईन अजून सो दिस इज अन टेट्राहायड्रल कार्बन टेट्रा म्हणजे चार हेड्रा म्हणजे चार बाजू असलेला जो कार्बन आहे तो कायरल कार्बन आहे कायरल म्हणजे काय तर हा तुमचा कार्बन हा कायरल का तर ए बी सी डी तर चारही वेगवेगळे ग्रुप्स आहेत त्याला अटॅच आहेत किंवा चारही वेगवेगळे ॲटम्स त्याला अटॅच आहेत त्याच्यामुळे हा कायरल कार्बन स तर अशा पद्धतीने त्याचं रिप्रेझेंटेशन केलेलं आहे त्यानंतर हा तुमचा सिम्पल इथेन मॉलिक्युल आता इथेन मॉलिक्युल बघितला तर हा तुमचा अकायरल कार्बन आहे कारण या कार्बनला इथे जे वेगवेगळे ग्रुप अटॅच असल्यामुळे हा तुमचा कायरल आणि हा नॉन कायरल किंवा अ कायरल का तर इथे पण हायड्रोजन अटॅच आहे इथे हायड्रोजन अटॅच इथे हायड्रोजन आहे फक्त एकच कार्बन पण तरीही त्याच्या तीन जे ग्रुप्स आहेत ते सेम आहेत एक याच या कार्बनला तिघंही हायड्रोजन अटॅच असल्यामुळे हा नॉन कायरल कार्बन्स म्हणजे कायरल और नॉन कायरल कार्बन्स दिस इज अन कायरल कार्बन दिस इज नॉन कायरल कार्बन सेम इकडचा कार्बन जर पकडला तर हे पण इकडे तिघंही हायड्रोजन्स आहेत हा आपला सिंपल इथिनचा मॉलिक्युल सी एस थ्री सी एस थ्री परु कार्बनला तीन हायड्रोजन अटॅच या कार्बनला तिघा हायड्रोजन अटॅच सीएसटी सीएसटी सिंपल इथेन मॉलिक्यूल तर याचं रिप्रेझेंटेशन कसं केलं ते बघूया नॉर्मल लाईन्स रिप्रेझेंट्स बॉन्ड इन द प्लेन ऑफ पेपर तर हे जे नॉर्मल बॉन्ड्स आहेत नॉर्मल म्हणजे काय बघा हा सिम्पल बॉन्ड आपण जर दाखवतो हा सिंपल बॉन्ड तर हे काय रिप्रेझेंट करतात बॉन्ड्स इन द प्लेन ऑफ पेपर की प्लेनवर आहेत ते म्हणजे जे जे बॉन्ड आहेत ते सिंपल प्लेनवर बॉन्ड आहेत त्यानंतर डॉटेड लाईन्स रिप्रेझेंट्स बॉन्ड्स बिहाइंड द प्लेन ऑफ पेपर हा आपला प्लेन ऑफ पेपर आहे तर हा सिम्पल आपला प्लेनवर आहे म्हणजे सिंपल आपल्या प्लेनवरचा जो बॉन्ड आहे तो आपला सिंपल नॉर्मल लाइन आपण इंडिकेट करत असतो किंवा रिप्रेझेंट करत असतो त्यानंतर डॉटेड लाईन की ही जे डॉटेड लाईनने दाखवलेला बॉन्ड आहे खरं इकडे पण हा डॉटेड लाइन हा डॉटेड लाईन तर हे बॉन्ड काय रिप्रेझेंट करतात बिहाइंड द पेपर म्हणजे ते जे बॉन्ड्स आहेत ते बिहाइंड द पेपर आहेत म्हणजे मागच्या बाजूला म्हणजे जर आपण हे थ्री डायमेन्शनल स्ट्र स्ट्रक्चर पकडलं कुठलंही तर थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर पकडत असताना तर तर तुम्हाला सिंपल रिप्रेझेंट दा, रिप्रेझेंटेशन दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तर हा जो तुमचा जो जो ए आणि सी जो प्लेनवरचा जे बॉन्ड्स आहे दोघं ए आणि सी तर हा तुमचा सेम प्लेनवरचा म्हणजे जर तुम्ही थ्री डीमध्ये हे हा जो कंपाऊंड बघितला हा कंपाऊंड तर आपण बघितला वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर फोर डिफरंट ग्रुप्स चार वेगवेगळ्या कलरचे आपल्याला ग्रुप्स दिलेले आहेत हा सेंटरला तुमचा इथे तुमचा मेन कार्बन आयटम जो कायरल कार्बन आयटम तर हे दोघंही प्लेनवरचे हा येलो कलरचा आणि हा इकडचा जो आहे हे दोघंही प्लेन ऑफ द पेपर म्हणजे ए आणि सी पकडा आणि जो डॉटेड लाईने दाखवतो मी सांगितलं आता जस्ट की डॉटेड लाईन रिप्रेझेंट बॉन्ड बिहाइंड द प्लेन ऑफ पेपर तर हा जो बॉन्ड आहे ना हा साइडला आहे म्हणजे डॉटेड लाईनने जो दाखवतो आहे तो बॅकसाईडला आहे तो बॅक साईडचा बॉन्ड आणि द थिक लाईन्स रिप्रेझेंट बॉन्ड अबो ऑर इन फ्रंट ऑफ द पेपर तर हा जो थिक लाईनने दाखवलेला बॉन्ड आहे तो अबो बॉन्ड किंवा इन फ्रंट ऑफ द प्लेन ऑफ पेपर म्हणजे बांड आप हा बो म्हणजे वरचा बॉन्ड आणि जो प्लेनवर फ्रंटला आहे जो म्हणजे बघा आता या पेप असा जर ठेवला तर आपल्याला हे तिघंही दिसत प्लेनवर हे दोघं पेपरवर हा तुमचा अबो बॉन्ड आणि हा जो बिलो बॉन्ड आहे तो डॉटेड लाईनने दर्शवलेला आहे तर अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर इथे पण सेम तर हाँ बां, हाँ बां हाँ हाँ हा बॉन्ड हा बॉन्ड हे दोघंही प्लेनवरचे हा हायड्रोजन आहे वरचा हायड्रोजन अबोचा आणि हा इकडचा जो हायड्रोजन आहे तो हा बिलोचा तर तो हा बिलोचा अशा पद्धतीने ते रिप्रेझेंटेशन आहे हा सेंटरला तुमचा कार्बन तर दिस इज कार कायरल चारही डिफरंट ग्रुप्स म्हणजे हे डिफरंट हे मॉलिक्युल इथे पकडू शकतात तुम्ही चारही वेगवेगळे कलर्स आहेत म्हणजे चारही डिफरंट ग्रुप्स हा तुमचा सिंपल कायरल कार्बन हे दोघंही ए आणि सी दोघंही प्लेन ऑफ द पेप म्हणजे पेपरवरच आहेत प्लेनमध्ये हा अबो द प्लेन आणि हा तुमचा बिलो द प्लेन तर अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर असतं सो नॉर्मल रिप्रेझेंट्स बॉन्ड्स इन द

वेज प्रोजेक्शन फॉर्म्युला तर अशा पद्धतीने थ्री डी मॉलिक्युल्स तर मग आता हा थ्री डी मॉलिक्युल ज्या पद्धतीने मी दाखवला आता की तो बिहाइंड असतो पण तो, तो प्लेनवर आपल्याला दिसत नाही ना मग त्याचं रिप्रेझेंटेशन या वेज प्रोजेक्शनने की हा बिलो आहे तो डॉटेडने दाखवायचा अबो जो आहे तो वेज लाईनने दाखवायचा आणि दोघं प्लेनवरचे म्हणजे असं थ्री डी मॉलिक्युल्सचं टू डीमध्ये रिप्रेझेंटेशन करणं मग हे रिप्रेझेंटेशन असं की बिलोचा डॉटेडने दाखवला अबोचा वेज लाईनने दाखवला आणि हे दोघं प्लेनवरचे सिम्पल Uh, नॉर्मल लाइन्स दाखवलेले तर अशा पद्धतीने हा वेज प्रोजेक्शन फॉर्म्युला देन द the सेकंड वन इज फिशर so, प्रोजेक्शन सो वॉट इज फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला सो so, इमिल फिशर नावाचा जो सायंटिस्ट होता एटीन नाईन्टी वनमध्ये प्रोवाइड प्रोव्हाइड केली इज अ मेथड टू रिप्रेझेंट द टू डायमेशनल रिप्रेजेंटेशन ऑफ थ्री डायमेशन ऑर्गेनिक मॉलिक्युल्स की जी थ्री ऑयमेशनल ऑर्गेनिक मॉलिक्युल्स असतात थ्री डायल ऑर्गेनिक मॉलिक्युस असतात त्याचं टू डायमेन्शनलमध्ये रिप्रेझेंटेशन करण्यासाठी एमिल फिशर नावाच्या सायंटिस्टने एटीन नाईन्टी वनमध्ये ही मेथड इझी मेथड प्रोव्हाइड केली ती मेथड म्हणजे फिशर प्रोजेक्शन सो दिस प्रोजेक्शन इज युजफुल फॉर द कार्बोहायड्रेट्स अमायनो ऑसिड्स अँड मेनी काय कायरल मॉलिक्युल्स विथ द टू आर मोर स्टेरिओ सेंटर्स तर जे आपले कार्बोहायड्रेट्स असतात अमायनो असेल असतात ज्याच्यामध्ये काय असतं तर मेनी काय म्हणजे असे बरेचसे मेनी जे कायरल्स म्हणू की ज्याच्यात एकपेक्षा दोन स्टेरिओ सेंटर असतात दोन स्टेरिओ सेंटर म्हणजे काय तर एकापेक्षा जास्त जे जा आहेत ते कायरल कार्बन्स असतात म्हणजे चेन कंपाऊंड्स असतात तर या कंपाऊंड्सचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे तो इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काय सांगतं की द सॉलिड लाईन्स विच अंडरस्टँडिंग दॅट द हरिझन्टल बॉन्ड्स टुवर्ड्स द ऑब्झर्व्हर ऑर फ्रंट ऑफ द प्लेन ऑफ पेपर तर हे एक्झाम्पल बघूया आपण हे सिम्पल एक्झाम्पल जे आहे ते डी ग्लिसर हाइडचं एक्झाम्पल आहे सिम्पल जर दाखवलं तर अशा पद्धतीचा तो मॉलिक्युल आहे डी ग्लिसर हाईट हा तुमचा सेंटरचा कार्बन आयटम सी एच ओ इथे ओ एच आणि इथे सी एच टू ओ एच इकडच्या बाजूला हायड्रोजन तर हे जे आहे जी सॉलिड लाईन दाखवलेल्या आहेत सॉलिड लाईन म्हणजे हे लाईन हे आपलं फिशर प्रोजेक्शनमध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन आणि हा तुमचा नॉर्मल मॉलिक्युल तर ज्या सॉलिड लाईन्स आहेत विथ द अंडरस्टँडिंग दॅट द हरिझंटल बॉन्ड्स टुवर्ड्स द ऑब्झर्वर म्हणजे हरिझंटल बॉन्ड्स जे आहेत सॉलिड लाईनने दाखवलेले हे टुवर्ड्स द ऑब्झर्वर म्हणजे आपल्या आता प्लेनवर जर हा मॉलिक्यूल काढला तर मग याचं इमॅजिनेशन केल्यावर कसं हे दोघे जे बॉन्ड्स आहेत ना ते टुवर्ड्स द ऑब्झर्वर म्हणजे ते आपल्याकडे आहेत किंवा फ्रंटला आहेत ऑर फ्रंट ऑफ द प्लेन पेपर म्हणजे हा प्लेन पेपरच्या फ्रंट साईडला ते दोघंही बॉन्ड आहेत किंवा हरिझंटल लाईनला आहेत किंवा टुवर्ड्स द ऑबझर्व्हर ऑबझर्वर म्हणजे आता आपण ऑब्झर्वर आहेत ह्या पेपरचा तर आपल्याकडे ही दोघंही बॉन्ड्स आहेत अँड द व्हर्टिकल बॉन्ड्स आर अवे फ्रॉम द ऑब्झर्वर और अवे फ्रॉम द ऑब्झर्वर बिहाइंड द प्लेन ऑर और बिहाइंड द प्लेन ऑफ पेपर तर हे जे व्हर्टिकल बॉन्ड्स आहेत जे डॉटेड लाईनने दाखवलेले आहेत हे आपल्यापासून दूर आहेत म्हणजे अवे फ्रॉम द ऑब्झर्वर म्हणजे ऑब्झर्वरपासून दूर आहेत किंवा हा जर प्लेन ऑफ पेपर पकडला ते दोघंही बिहाइंडला आहेत तर अशा पद्धतीचं हे फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युलाचं रिप्रेझेंटेशन आहे आपला सिम्पल मॉलिक्युल्स हे दोघंही हारिझॉन्टल बॉन्ड्स की जे सॉलिडने दाखवलेले आहेत ते आ, आप टुवर्ड्स द ऑब्झर्वर म्हणजे आपल्याकडे आहेत किंवा फ्रंट ऑफ द पेपर म्हणजे प पेपरच्या दिशेने आहेत आणि उरलेले हे दोघंही बॉन्ड्स जे व्हर्टिकल बॉन्ड्स आपल्याला माहिती ना ही, जे मन्तो, ये हे जे बॉन्ड्स असतात त्याला हॉरिजेंटल बॉन्ड्स म्हणतो हे दोघंही व्हर्टिकल बॉन्ड्स तर हे बॉन्ड्स जे आहेत ते टुवर्ड्स द ऑब्झर्वर हे दोघंही बॉन्ड्स अवे फ्रॉम द ऑब्झर्वर किंवा बॅकसाईडला असतात बिहाइंड द प्लेन ऑफ पेपर तर हा मॉलिक्युलचा अशा पद्धतीने रिप्रेझेंटेशन जे आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलाचं रिप्रेझेंटेशन दिस इज अ थ्री डी स्ट्रक्चर इक्विवेलेंट टू द फिशर प्रोजेक्शन तर हे जे थ्री डी स्ट्रक्चर आहे ते फिशर प्रोजेक्शनने प्रोजेक्शनला इक्विवेलेंट करतं अँड दिस इज दिस इज फिशर प्रोजेक्शन सो दिस इज फिशर प्रोजेक्शन तर सॉरी हा ऍक्च्युअल थ्री डी मधला असा मॉलिक्यूल होता थोडी मी थोडंसं परत सांगतो तर हा जो आपला थ्री डी मॉलिक्यूल होता सांगताना थोडंसं कन्फ्युजन झालं तर हा जो थ्री डी मॉलिक्यूल होता आपला हे थ्री डी स्ट्रक्चर आहे फिशर प्रोजेक्शनचा इक्विवालांट पण फिशरने ते मांडताना अशा पद्धतीने मांडलं की हा जो बॉन्ड आहे हरिझंटल बॉन्ड तर हे टुवर्ड्स ऑब्झर्व्हर असतात म्हणजे इथे जे दाखवल्याप्रमाणे हे दोघंही बॉन्ड्स टुवर्ड्स ऑब्झर्वर म्हणजे आपल्याकडे असतात किंवा फ्रंट ऑफ द पेपर त्या पेपरवर फ्रंट साईडला ते दोघंही बॉन्ड्स असतात आणि हे जे दोघं बॉन्ड्स आहेत सी एच वन आणि सी एच टू एच तर हे दोघंही व्हर्टिकल प्लेनला आहेत तर ते अवे फ्रॉम द ऑब्झर्वर आहेत हे दोघेही बॉन्ड ouais अवे फ्रॉम द अवर म्हणजे बिहाइंड द प्लेन ऑफ पेपर बिहाइंड म्हणजे मागच्या बाजूला हे दोघेही बॉन्ड्स आहेत जे डॉटेड लाईनने दाखवले दा आहेत आणि हे दोघेही हरिझंटल बॉन्ड्स ही दिस इज अन हरिझन्टल दिस टू आर व्हर्टिकल्स सो दिस टू आर इन फ्रंट ऑफ द प्लेन ऑफ पेपर अँड दिस टू इज बिहाइंड द प्लेन ऑफ पेपर किंवा दिस इज टुवर्ड्स ऑब्झर्वर अँड दिस इज अवे फ्रॉम द ऑब्झर्वर सो दिस इज प्रोजेक्शन फॉर फ्युचर प्रोजेक्शन फॉर्म्युला देन द सेकंड एक्झाम्पल इज टार्टारिक ॲसिड सो so, दिस इज थ्री डी स्ट्रक्चर ऑफ टार्टारिक ॲसिड दिस टू अशा पद्धतीने याचं थ्री डी स्ट्रक्चर दिलेलं आहे हायड्रोजन हायड्रोजन अबो COH COH. OH, OH, हाँडूजन, 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 हाँडूजन. हे जे व्हर्टिकल आहे ते सी ओ एच आणि सी ओ एच हे व्हर्टिकल ही हायड्रोजन ओ एच व्ह हरिझंटल ओ एच हायड्रोजन हॉरिझंटल तर याचं रिप्रेझेंटेशन सिंपल केलेलं आहे तर हे हरिझंटल बॉन्ड्स किंवा हे हा हायड्रोजन ओ एच किंवा हा ओ एच हायड्रोजन हे टू वर्ड्स ऑब्झर्वर आप म्हणजे आपल्याकडे आहेत किंवा इन फ्रंट ऑफ द प्लेन ऑफ पेपर की फ्रंटला आहेत आणि हे सी ओ एच आणि हे दोघंही ओ एच जे आहेत ते व्हर्टिकल प्लेनला ते बिहाइंड द प्लेन आहेत म्हणजेच बिहाइंड द प्लेन ऑफ पेपर किंवा अवे फ्रॉम द ऑबझर्वर सो दिस इज प्रोजेक्शन फिशर प्रोजेक्शन ऑफ टार्टारिक ॲसिड तर अशा पद्धतीने फिशरने सुद्धा जे मॉलिक्युल्स आहेत ते रिप्रेझेंट केलेले थ्री डी मॉलिक्युल्स जे आहेत ते टू डीमध्ये रिप्रेझेंट केले पण त्याचा असा फिशर प्रोजेक्शन तो वेज प्रोजेक्शन बघितला आपण मागचा तर आपला जो पुढचा आहे दिस इज सॉहार्स प्रोजेक्शन सो इथेन इज अ एक्झाम्पल ऑफ सॉहॉर्स प्रोजेक्शन इथेन मॉलिक्युल हा आणि हा आपला सेम आहे सी एस थ्री तीन हायड्रोजन्स या कार्बन ती काही हायड्रोजन्स सी एस सी सी एस थ्री मॉलिक्युल इथेन मॉलिक्युल सो डिफरंट थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स दॅट रिझल्ट्स ड्यू टू द फ्री रोटेशन अबाउट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आर नोन ॲज कन्फर्मेशन किंवा कन्फर्मेशनल आयसोमर्स आपण बघितलं की व्हॉट इज अँड कन्फर्मेशन की जे थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट असते ॲटम्सची एखाद्या मॉलिक्युलमध्ये तर त्याचं फ्री रोटेशन होत असतं कार्बन कार्बन सिंगल बॉन्डमध्ये किंवा ते सी फ्री जे रोटेशन होत असतं ते इंटरकन इंटर कन्वर्टेबल असतं तर ते फ्री रोटेशन जे आहे त्याला आपण कन्फर्मेशन म्हणत असतो किंवा कन्फर्मेशन आयसोमर्स म्हणत असतो तर दि कन्फर्मेशन होतं दे कॅन बी रिप्रेझेंटेटेड बाय सॉहर्स अँड न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला तर हा जो सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे किंवा जो पुढचा बघणार आहोत न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला तर हे वेगवेगळे वे कन्फर्मेशन्स आहेत ते रिप्रेझेंट करत असतात की रिप्रेझेंट कन्फर्मेशन म्हणजे काय तर थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट जसे असते ते फ्री रोटेशन दाखवतात कार्बन कार्बन सिंगल बॉन्डमध्ये त्याला आपण कन्फर्मेशन म्हणतो तर मग ते कन्फर्मेशन कोण कोण रिप्रेझेंटेट करतं सॉहर प्रोजेक्शन आणि न्यूमन प्रोजेक्शन आपण चार प्रोजेक्शन बघतो आहे पहिला वेज प्रोजेक्शन सेकंड इज फिशर प्रोजेक्शन थर्ड सॉहॉर्स आणि शेवटचा असणार आहे तो न्यूमन प्रोजेक्शन आपण आता सॉहर्स प्रोजेक्शनला सुरुवात केलेली आहे सो so, वॉट इज सॉहर्स प्रोजेक्शन तर सॉहर्स प्रोजेक्शनमध्ये काय होतं सो इन सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला द कार्बन कार्बन बॉन्ड इज ओरिएंटेड डायगोनली बॅकवर्ड तर हा तुमचं आपलं सिम्पल एक्झाम्पल ब आपण बघणार आहोत इथेन मॉलिक्युलचं जे सी एस थ्री सी एस टी किंवा अशा पद्धतीने बघितला कार्बनाती गा का हायड्रोजन इकडच्या कार्बनाती गा का हायड्रोजन दिस इज अन इथेन मॉलिक्युल तर द कार्बन कार्बन बॉन्ड्स इज ओरिएंटेड डायगोनली बॅकवर्ड तर हा तुमचा कार्बन हा इथला तुमचा कार्बन हा कार्बन कार्बन जो बॉन्ड आहे तो बॅकवर्ड किंवा डायगोनली बॅकवर्ड आहे म्हणजे बॅकवर्ड साईडला जातोय बघा हा बॉन्ड आपला जो आहे तो डायगोनली बॅकवर्ड साईडला जातो आहे सो दिस बॉन्ड इज स्लाइटली इलाँगेटेड तर हा बॉन्ड काय होतो इलॉंगेट होतो म्हणजे इलाँगेशन म्हणजे काय तर थोडासा ताणला जातो दिस इज एन इलॉन्गेटेड बॉन्ड अँड द रिमेनिंग थ्री बॉन्ड्स म्हणजे हे एक्झाम्पल आपण बघितलं कार्बन कार्बन तर हा जो बॉन्ड आहे ना हा एक कार्बन आणि हा कार्बन तर हा इलाँगेट झाला किंवा डायगोनली बॅकवर्ड साइडला गेलेला बॉन्ड आहे अँड द रिमेनिंग थ्री हायड्रोजन्स सो द रिमेनिंग थ्री बॉन्ड्स ऑफ इच कार्बन प्रत्येक कार्बनची उरलेली तिघही बॉन्ड्स हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन्स दे कार्बन्स आर शोज बाय स्ट्रेट लाईन तर ते तिघंही हायड्रोजन्स आहेत किंवा तिघही बॉन्ड्स आहेत ते स्ट्राईट स्ट्रेट लाईनने आपल्याला शो करायचे आहेत अँड मेकिंग अँग मेकिंग अँड अँगल ऑफ वन ट्वेंटी टू इच आदर तर काय हा आपला एक इलाँगेटेड झालेला बॉन्ड आहे डायगोनली बॅकवर्ड गेलेला बॉन्ड तर त्या दोघंही कार्बनला असलेले डिफरंट हायड्रोजन ॲटम तर ते काय असणार आहे स्ट्रेट लाईन दाखवणार आहेत सो दिस इज अन स्ट्रेट स्ट्रेट अँड ऑल थ्री हायड्रोजन्स आर देअर वन टू थ्री थ्री हायड्रोजन्स इज देअर अँड ते तिघंही आहे स्ट्रेट लाईन दाखवत आहेत आणि तिघांमधला जो अँगल असणार आहे या हायड्रोजनमधला या हायड्रोजनमधला अँगल त्यानंतर ह्या मधला आणि ह्या हायड्रोजनमधला अँगल आणि या दोघांमधला दो जो अँगल असणार आहे तो वन ट्वेंटी डिग्री असायला पाहिजे तर त्यावेळेस म्हणजे ती सगळे जे हायड्रोजन्स असतात एकमेकाला वन ट्वेंटी डिग्री अँगल जो आहे तो दाखवत असतात तसंच सेम मागच्या कार्बनला पण मागचा म्हणजे हा इकडचा कार्बन हा फ्रंट कार्बन हा बॅकचा कार्बन तर हा मागच्या कार्बनला पण सेम हायड्रोजन 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 जे स्टेट लाईनने दाखवत आहेत तिघांमधलं बॉन्ड अँगल जी असणार आहे ती वन ट्वेंटी डिग्री असणार आहे सो इट इज यूजफुल फॉर द शोविंग रिलेटिव्ह अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप ऑन ॲडजेसन सेंटर ॲटम्स तर हे कशासाठी युजफुल असतं रिलेटिव्ह अरेंजमेंट असते जी ॲटम्सची किंवा ग्रुप्सची ॲडजेसन सेंटर ॲटमला म्हणजे हे दोघंही कार्बनमध्ये ॲडजेसन कार्बनची जी अरेंजमेंट असणार आहे तर त्या त्याच्या ग्रुपची अरेंजमेंट दाखवण्यासाठी हे जे आपलं सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे तो यूज केला जातो तर दिस इज अन इक्लिप्स फॉर्म अँड दिस इज टायगर्ड फॉर्म सो दिस इज इक्लिप्स फॉर्म म्हणजे जर बघितलं तुम्ही या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तर हे दोघंही म्हणजे एकाच बाजू म्हणजे हायड्रोजन हायड्रोजन एकाच साइडला आहेत त्यानंतर इकडचा हायड्रोजन इकडचा हायड्रोजन एकाच साइडला इकडचा हायड्रोजन इकडचा हायड्रोजन एकाच साइडला तर तर ही ऍडजस्टमेंट कशी असणार आहे बघा हा तुमचा वरचा बॉन्ड दिस इज अन अप्पर बॉन्ड इज देअर देन हा इकडचा बॉन्ड आहे तो इकडचा बॉन्ड हा इकडचा हायड्रोजन आणि हा इकडचा हायड्रोजन म्हणजे सिंपल आपल्या अशी जी अरेंजमेंट असते तशीच अरेंजमेंट हा इकडच्या कार्बनला आणि पुढच्या कार्बनला पण सेम अशीच अरेंजमेंट तर अशी दोघं साईडला अरेंजमेंट असणार आहे आबोचा हायड्रोजन हा हा अबोचा हायड्रोजन इकडे पुढे पण असणार आहे आता दोघं पकडू शकत नाही म्हणून इकडचा पुढचा तुम्ही इमॅजिन करा की सेम असंच पुढे पण आहे तर हा सिम्पल मॉलिक्युल अशा पद्धतीने असणार आहे हा मधला तुमचा कार्बन कार्बन बॉन्ड हा तुमचा वरचा हायड्रोजन हा तुमचा इकडचा हायड्रोजन हा इकडचा हायड्रोजन आणि हा इकडचा जो हायड्रोजन आहे तो हा हायड्रोजन तर आणि पुढच्या बाजूला पण सेम वरचा हा ही पुढची बाजू पकडा तर इकडची की हा तुमचा वरचा हायड्रोजन हा इकडचा जो हायड्रोजन आहे तो इकडचा हायड्रोजन आणि हा जो हायड्रोजन आहे तो इकडचा हायड्रोजन तर याच्यामधला अँगल जो असणार आहे तो वन ट्वेंटी असणार आहे याच्यामधला वन ट्वेंटी असणार आहे आणि या सुद्धा वन ट्वेंटी असणार आहे हा तुमचा इलाँगेटेड बॉन्ड कार्बन कार्बन बॉन्ड सो दिस इज इक्लिप्स फॉर्म की दोघं ज्यावेळेस असे वरती दोघं हायड्रोजन आहेत हा हायड्रोजन पण आणि हा हायड्रोजन पण वरती आहेत आणि हे दोघंही हायड्रोजन इकडे सेम आहेत पुढचे पण असेच्या असे ज्यावेळेस स्ट्रक्चर असणार आहे तो इक्लिप्स कन्फर्मेशन असतं आणि ज्या वेळेस बघा तर याच्याच अपोजिट की ही होता है। ही हे जे स्ट्रक्चर होतं याच्याच अपोजिट स्टॅगर्ड कन्फर्मेशन म्हणजे हे जर असं असेल ना, ना तर दुसऱ्या बाजूला हा जो अबोचा बॉन्ड आहे तो असा बिलोला असणार आहे अशा पद्धतीने तो बिलोला बॉन्ड असणार आहे आणि म्हणजेच तर आता स्टॅगर्डमध्ये काय चेंज झालं बघि जर बघितलं आपण बघितलं इक्लिप्समध्ये हा बॉन्ड पुढचाही बॉन्ड सेम असणार आहे एक दोघंही सेम असणार आहेत पण स्टायगडमध्ये काय होतं की ही एका बाजूचं रोटेशन होतं म्हणजे ही पुढची बाजू जर असेल इकडे इकडे समजा इकडं पुढच्या बाजूला ॲज इट इज अशीच मॉइटी आहे बघा वरचा हायड्रोजन हा इकडचा हायड्रोजन हा आणि इकडचा हायड्रोजन इकडचा तर अशा पद्धतीने मॉइटी आहे पण मागची बॅकसाईडची तर बॅकसाईडला जाऊ आपण तर लगेच तो जो मॉलिक्यूल आहे तो अशा पद्धतीने बनतो आहे की तर मागची बाजू जी आहे ना ती लगेच अशा पद्धतीने बघा हा तुमचा वरचा हायड्रोजन हा वरचा हायड्रोजन आणि हा तुमचा खालचा हायड्रोजन खाली गेलेला आणि पुढची बाजू जी होती ती सेम होती ज्या पद्धतीने आपण मागच्या वेळेस बघितली तशाच पद्धतीने की हे बॉन्ड जे आहेत हे इकडच्या खाली आलेत आणि हा तुमचा वरचा बॉन्ड तर ही पुढची बाजू आणि मागची बाजू जी मी आता दाखवली तशा पद्धतीने हा स्टॅगर्ड कन्फर्मेशन जर स्टॅगर्ड कन्फर्मेशनमध्ये काय होतं की जे मागचं आहे तर याचं रोटेशन होऊन जातं तर स्टायगड म्हणजे या हायड्रोजन आणि हायड्रोजन दोघंही अपोजिट आहेत एकमेकाला हे दोघंही दोघं एकमेकाला अपोजिट आहेत तर इक्लिप्समध्ये सेम साईडला आणि स्टायगडमध्ये अपोजिट साईडला तर अशा पद्धतीचे आपल्याला सॉहर्समध्ये दोन प्रकारचे प्रोजेक्शन किंवा दोन प्रकारचे कन्फर्मेशन जे आहे ते मिळत असतात सो धिस so, इज अबाउट सॉहर्स प्रोजेक्शन परत हा जो बॉन्ड आहे तो इलाँगेटेड बॉन्ड असतो हे सगळे जे बॉन्ड्स स्टेट बॉन्ड्स असतात ते कार्बनचे हायड्रोजन सापले आणि सगळ्यांमधला बॉन्ड अँगल जो असतो तो वन ट्वेंटी डिग्री असतो आणि इट इज युजफुल फॉर द स्विमिंग रिलेटिव्ह अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स ऑन ॲडजस्टन सेंटर ॲटम तर ॲडजस्टन सेंटर ॲटमची जे ग्रुप्स असतात त्याचे ॲडजस्टमेंट दाखवायला किंवा त्याचे अरेंजमेंट रिलेटिव्ह अरेंजमेंट दाखवण्यासाठी सॉहस प्रोजेक्शन फॉर्म्युला हा यूज केला जातो सो लास्ट वन इज न्यूमन प्रोजेक्शन सो इन न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला द टू कार्बन ॲटम्स रिप्रेझेंटेड बाय टू सर्कल्स तर आता हा अतिशय इंटरेस्टिंग प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये काय होतं तर ते जे दोन कार्बन आहेत आता सि सिंपल एक्झाम्पल परत यायचं एक्झाम्पल आपण तेच घेऊया सी एस थ्री सी एस थ्री म्हणजे सिम्पल आपला इथेन मॉलिक्यूल तर इथेन मॉलिक्यूल जो आपला मगाशी दाखवला तशाच पद्धतीने अशा पद्धतीचा तीन हायड्रोजन इकडे ही तीन हायड्रोजन तुमचे दोन कार्बन तर न्यूमन प्रोजेशन फॉर्म्युलामध्ये काय होतं जे दोन कार्बन्स आहेत म्हणजे हे दोघंही कार्बन्स हे दोघंही जे कार्बन्स आहेत तर हे रिप्रेझेंट केले जातात बाय टू सर्कल्स तर अशा पद्धतीने मध्ये सर्कल असतो किंवा अशा पद्धतीचं सर्कल असू याने ते इंडिकेट केले जात रिप्रेझेंट केलेले असतात दोघंही सर्कल्स इक्वल ट्रॅडियसचे अँड द थ्री बॉन्ड्स ऑफ फ्रंट कार्बन आयटम्स आर शोन बाय स्ट्रेट लाईन म्हणजे अशा पद्धतीचा शेप तो असतो तर जे तीन हायड्रोजन असतात किंवा तीन बॉन्ड जे असतात जे कुठले हे ॲटम्स असणार आहेत आपण मिथेनचं मॉलिक्युल घेतलं म्हणून तीन हायड्रोजन म्हणतोय पण जर स्ट्रक्चर वेगळं असेल तर वेगवेगळे ॲटम्स किंवा ग्रुप्स तर अशा पद्धतीचं सर्कल म्हणजे आपला कार्बन हा तुमचा इथे कार्बन सर्कलमधला हा त्याचा वरचा एक हायड्रोजन हा एक हायड्रोजन आणि हा हायड्रोजन ही स्ट्रक्चर कशाबद्दल जो तुमचा फ्रंटचा कार्बन असणार आहे ना त्याच्यासाठी आपल्याकडे दोन कार्बन आहेत हा एक कार्बन आणि हा एक कार्बन हा फ्रंटला असणार आहे एक बॅकला कार्बन असणार आहे दोघांमध्ये बॉन्ड तर हा तुमचा कार्बनचं सर्कल की तिघंही बॉन्डस्तेला अशा पद्धतीचा शेप पण पहिल्या कार्बनचा मध्ये म्हणजे जो जो राऊंड आहे सर्कलमध्ये आपण बॉन्ड घेतलेले आहेत मेकिंग अँगल इज वन ट्वेंटी ऑफ अदर सगळ्यांची बॉन्ड अँगल जी आहे ती वन ट्वेंटी असणार आहे अँड द थ्री बॉन्ड्स ऑफ बॅक किंवा रिअर बॉन्ड जो मागचा बॉन्ड असणार आहे पुढचा बॉन्डबद्दल अशाबद्दल आणि जो बॅक बॉन्ड असणार आहे कार्बन आयटमचा दे शोज फ्रॉम द सर्पेस ऑफ द सर्कल सर्कल तर अशा पद्धतीचं सर्कल असणार आहे आणि ते मागचे जर बॉन्ड असणार आहेत ना तर ते स सर्कलच्या सरपेसवर असणार आहेत म्हणजे बघा हे बॉन्ड सर्कलच्या मध्ये आलेले आहेत हा हे फक्त सर्कलच्या बॅकसाईडचे जे बॉन्ड्स आहेत ते सर्कलच्या वरती आहेत फक्त तर अशा पद्धतीने सर्कलच्या वरचे ते बॉन्ड्स आहेत ते बॅकसाईडचे बॉन्ड आणि यांचा सुद्धा अँगल जो असतो तो वन ट्वेंटी डिग्री अँगल असतो सो दिस इज अन सिम्पल इथेन मॉलिक्यूल अशा पद्धतीचं मॉलिक्यूल हाय कार्बन हाय कार्बन याची तिकडचे हा फ्रंटचे तिघं हे हायड्रोजन या बॅकची तिघंही हायड्रोजन तर आपल्याला माहिती आहे की सर्कलमध्ये आपल्याला काढायचा आहे जो फ्रंटचा कार्बन आहे स सर्कल काढला आधी फ्रंटचा कार्बन जो मध्ये घेतला बघा सेंटरला तर हा फ्रंटचा कार्बन हा आपला त्याचा हायड्रोजन हा एक हायड्रोजन हा एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन हे तिघही हायड्रोजन आपण घेतले तिघांचा बॉन्ड अँगल जो होता तो वन ट्वेंटी डिग्री होता आता बॅकसाईडचा जो कार्बन असणार आहे म्हणजे हा तुमचा हा कार्बन आपण घेतला तर बॅकसाईडचा जो कार्बन आहे सर्कल ते so, कार्बन सर्कल घ्यायचा पण सरफेस किंवा त्याचे जे बॉन्ड्स दाखवायचे आहेत ते सरफेसवर दाखवायचे आहेत सो दिस इज सर्कल अँड हा मागचा कार्बन आणि म्हणजे अशा पद्धतीने जाऊन हा तुमचा एक हायड्रोजन तर हा सर्कलपर्यंत येऊन थांबला आहे हा दुसरा बॉन्ड हायड्रोजन सॉरी हा दुसरा बॉन्ड तो सर्कलच्या सरफेसवरच आहे आणि तिसरा बॉन्ड सर्कलच्या सरफेसवर म्हणजे हे तिघही हायड्रोजन जे आहे ते सर्पेसवर आहेत आणि हे जे आहे ते इन बिटवीन द सर्कल आहेत तर हा इन बिटवीन जे आहेत ते फ्रंट कार्बनचे हायड्रोजन्स किंवा फ्रंट फ्रंट कार्बनचे बॉन्ड्स आणि जे सरफेसवर आहेत ते बॅक कार्बनचे बॉन्ड्स सो दिस इज फ्रंट कार्बन अँड दिस इज ला बॅक कार्बन तर अशा पद्धतीने तर ही स्टिरी सगळे इमॅजिनरी पार्ट असतो तर आता असे सर्कल पकडायचे दोघं इथे एक सर्कल असणार आहे इथे एक सर्कल असणार आहे फ्रंटला अशा पद्धतीचे बॉन्ड असणार आहेत आणि बॅकसाईडचे अशा पद्धतीने बॉन्ड्स असणार आहेत सो इट इज ऑल्सो सो टू टाईप्स ऑफ कन्फर्मेशन द फर्स्ट म्हणून इज इक्लिप्स कन्फर्मेशन अँड स्टॅगर्ड कन्फर्मेशन सेम इक्लिप्स म्हणजे दोघंही सेम साईडला जर बघितले तुम्ही अशा पद्धतीने स्टिरी स्ट्रक्चर बघितलं तर याच्या मागेच हा येणार आहे समजा एक राऊंड घेतला पण तुम्ही किंवा एक पाईप घेतला तर पाईपला अशा पद्धतीने अरेंजमेंट केली पुढची सिम्पल एक लांब पाईप घेतला हा लांब पाईप, पाईप चा पूर्ण चा पूर्ण चा आहे असं ती समजा ला पाईपचा पुढचं जे टोक आहे तिथे असे तीन ॲटम्स आणि बॅकसाईडला जर तीन ॲटम्स जर याच्यात सेम म्हणजे हायड्रोजन जो वरती असेल तर मागचासुद्धा वरतीच ठेवला हे खालची पण याच्याच बॅकसाईडला ठेवली तर तो सेम असंच स्ट्रक्चर म्हणजे हा समजा हा तुमचा पाईप आहे हा असा पकडला तुम्ही पाईप तर हा वरचा हायड्रोजन मागेही वरचाच असणार आहे एक पुढची बाजू आणि पाईपच्या मागची बाजू वरच्या हायड्रोजन दोघं वरती तिकडच्याला तिकडे असणार आहे इकडच्याला इकडे असणार आहे सो दिस इज इमॅजनरी पार्ट इक्लिप्स कन्फर्मेशन तर हा पाईप पकडा पाईपचा फ्रंट कार्बन आणि बॅकचा कार्बन एक तर एक वरती हायड्रोजन मागचा वरती म्हणजे याचा स्टेटच येणार आहे हा पुढचा हायड्रोजन जो आहे किंवा इकडचा हायड्रोजन तसेच मागच्या हायड्रोजनपर्यंत घ्यायची त्याला सेम इकडच्या बाजूला सेम सो दिस इज इक्लिप्स कन्फर्मेशन स्टॅगर्ड कन्फर्मेशन सेम याच्यासारखं अपोजिट तर हे दोघंही एकमेकांना अपोजिट तर काय हा जो हायड्रोजन होता तो फ्रंट कार्बनचा तर हा फ्रंट कार्बन आपला हे तिघंही बॉन्ड्स हॅज इट इज इथे होते तसे उरला फक्त विषय बॅक कार्बनचा तर बॅक कार्बनचे जे बॉन्ड्स आहेत तर त्याला वन एटी डिग्री रोटेट केलं ह्या मागच्या याला जर वन एटी डिग्री रोटेट केलं तर हा जाऊन इथे आला असं वन एटी डिग्रीला रोटेट केलं तर हा हायड्रोजन इथे आला हा बॉन्ड इथे गेला आणि इकडचा बॉन्ड हा जो आहे तो इकडे आला तर अशा पद्धतीने वन एटी डिग्रीला त्यावेळेस रोटेशन करतो त्यावेळेस त्याचं स्टॅगर्ड कन्फर्मेशन मिळत असतं आणि हा जो बॉन्ड आहे फ्रंट बॉन्ड बॅकचा बॉन्ड बघितला तर ऑन द सरपेस बॉन्ड दाखवलेला आहे आपण सरपेसवर हा हे जे आहेत इन बिटवीन द सर्कलमध्ये फ्रंटचे आणि बॅकचे ऑन द सरपेस तर याच्यावरून आपण लक्षात घेतो की बॅकचे आहेत ते मागच्या कार्बनचे असणार आहेत जे मध्ये आहेत ते फ्रंट कार्बनचे असणार आहेत सो बॉन्ड टू द बॅक कार्बन अँड दिस इज इक्लिप्स अँड स्टॅगड कन्फर्मेशन तर अशा पद्धतीचे दोघंही स्ट्रक्चर्स आहेत इमॅजिनेशन व्यवस्थित केलं तर अतिशय सोपा आहे तर व्यवस्थित समजून घ्या आणि जरी काही अडचण आली चारही प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये वेज प्रोजेक्शन फॉर्म्युला फिशर प्रोजेक्शन न्यूमन प्रोजेक्शन आणि सॉहर्स प्रोजेक्शन यातल्यापैकी कुठलेही एक दोन असणारच आहेत एक्झामला किंवा पुढच्या ज्या आपण पुढे जाणार आहोत या जा चॅप्टरमध्ये त्याच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे प्रोजेक्शन फॉर्म्युले आहेत जे की तुमच्या फ्युचर्स साठी सुद्धा लागणार आहेत तर नीट समजून घ्या नसेल समजलं तर विचारा तर थांबूया इथे आपण थँक्यू पुढचं जे आहे ते नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू थँक्यू